आगो गीता, तू म्हज्या घरा आयलें हें म्हाका खूब बरें दिसलें. म्हाका इंटरनेटा विशीं खुबश्यो म्हत्वाच्यो गजाली जाणून घेवपा खातीर खरेंनीच तुज्या मजतीची गरज आसा. हय काका, हांव हांगा तुमकां मजत आनी मार्गदर्शन करपाकूच आयलां. हें पळय गीता, म्हाका जेन्ना ट्रेनीन खंय वचपाचें आसता न्ही तेन्ना म्हाका सामकोच त्रास जाता. हांव खूब फावटी पिकाच्या चालंत मोला विशीं जाणून घेवपाक शारांत वता. हाचे खातीर म्हाका शाराच्या रेल्वे स्टेशना मेरेन पावपा खातीर खूब लांब अंतराचेर प्रवास करचो पडटा, आनी त्या उपरांत तिकेट विकती घेवपा खातीर वरांची वरां लांब लांब रांकेत वाट पळोवची पडटा, आनी मागीर परतून पिकाचें मोल जाणून घेवपाक म्हाका सरकारी कार्यालयांत खूब तेप वाजेवणी वाट पळोवची पडटा. आरे काका, हीच तुमची समस्या तर. ही इतली बी घुसपा गोंदळपाची ना. वास्तवीक तुम्ही रेल्वे तिकीट बूक करपाकूच न्हय, तर त्याच वांगडा पिकाचे मोल जाणून घेवपाक लेगीत इंटरनेट वापरपाक शकतात. हे शक्य आसा तर कृपा करून ते कशें करपाचे ते म्हाका दाखय न्ही. बरें, हांव तुमकां दाखयता की तुमी आपल्या घरा कडल्यानच पिकाचे मोल कशें जाणून घेवपाक शकतात, तशेंच रेल्वेचे तिकीटय कशें बूक करूंक शकतात. गीता, हांव हांगा घरा बसून इंटरनेट वापरून पिकाचें मोल जाणून घेवंक शकता, ही कितली बरी गजाल. निश्चित काका, ही एक सुवात जंय इंटरनेट भारतीय शेतकारांक खूब मजत करूंक शकता. खरेंच, हांव म्हज्या लावा खातीर इंटरनेटाचो उपेग कसो करूं शकता तें कृपा करून म्हाका मातशें दाखयशी. हय काका, आदी हांव तुमकां सांगतां भारताचे कृषी मंत्रालय शेतकारां मेरेन पावपाक इंटरनेटाचो उपेग कशे तरेन करता तें. तुमी पळयतात की भारताची 70% लोकसंख्या गांवांत रावता, आनी भूंयकसणी आनी तांचे वांगडा जोडिल्ल्या हेर कार्याचेर निंबून आसता. कृषी क्षेत्राच्या महत्वाक लागून कृषी आनी सहकार्य विभाग, कृषी मंत्रालय, भारत सरकार नेमान कृषी आंकडेशास्त्र एकठांय करून बाळगिता आनी www.agmarketnet.nic.in ह्या पोर्टलांतल्यान ते हितसंबंध्यांक उपलब्ध करून दिता. ह्या पोर्टलावरवी शेतकारांक देशभरातली घाऊक उत्पादनाविशीची बाजार विशयक माहिती मेळूंक शकता. एका साध्या इंटरनेट कनेक्शनाच्या मजतीन ते वेगवेगळ्या उत्पादना खातीरचे दिसपट्टे बाजारभाव सोपेपणान सोदून काढूंक शकतात, आनी खरेदी आनी विक्री हांचेर माहितीपूर्ण निर्णय घेवपाक शकतात. ही माहिती इंग्लिशेत आनी हिंदी, पंजाबी, तेलुगू, तामीळ आनी हेर भारतीय भाषांसारख्या थळाव्या भाषांत प्राप्त करपाक येता. ही म्हजे खातीर सर्वोत्कृश्ट खबर. ह्या सायटी वयल्यान हांव आमच्या राज्यातल्या बाजारांतलो तांदळाचो घाऊक बाजारभाव कसो सोदूंक शकता ते मातशें कृपा करून दाखय म्हाका. खात्रेन, फकत ह्या पावण्यांचे अनुसरण करात. पयली एग मार्केट नेट वेबपेजीचेर www.eggmarketnet.in हांगा वचात. जर तुमकां उत्तर प्रदेशांतलो तांदळाचो भाव तपासपाचो आसा जाल्यार प्रदर्शीत पानावेल्या मार्केट बुलेटिन्स अनुभागाखालच्या डेट वायज प्रायसीस फॉर स्पेसिफाईड कॉमोडिटी लिंकाचेर क्लिक करात. तुमी जेन्ना ह्या लिंकाचेर क्लिक करतात एक नवी पेज उगडटली. ह्या पेजीचेर तुमकां ज्या वर्स आनी म्हयन्या खातीर पिकाचो भाव जाणून घेवपाचो आसा ते वेचात. ताचे उपरांत तुमकां राज्याचे नांव वेचपाचो विकल्प मेळटलो. वळेरेंतल्यान तुमकां ज्या राज्याविशीं माहिती जाय ते वेचात. हांगा आमी उत्तर प्रदेश वेचतले. राज्य वेचल्या उपरांत आनीक एक बॉक्स प्रगट जातली, जातूंत तुमी उत्पादन वेचतले. उत्पादनाच्या वळेरेंतल्यान रायस म्हळ्यार तांदूळ क्लिक करात. एक फावट रायस उत्पादन वेचलें काय सबमिट बटनाचेर क्लिक करात. आतां तुमकां वेचिल्ल्या म्हयन्याच्या वेगवेगळ्या तारखांक उत्तर प्रदेशाच्या वेगवेगळ्या बाजारांतल्या मोलांचो. ह्या सायटी वयल्यान म्हाका बाजारांतल्या सगळ्या उत्पादनाची म्हायती मेळूंक शकता. खात्रीन काका, हांव दाखयतां कशें तें. जर तुमकां बाजारांतल्या सगळ्या उत्पादनांचें मोल जाणून घेवपाक जाय जाल्यार मार्केट बुलेटिन अनुभागांत मार्केट वायज कॉमोडिटी वायज डेली रिपोर्टाचेर क्लिक करात. ह्या लिंकाचेर क्लिक केल्या उपरांत तुमकां दाखयिल्ले प्रमाण एका पेजीचेर व्हरतले. कॅलेंडरांतल्यान तारीख वेचात. तारीख वेचल्या उपरांत
ताचेपणा राज्यांची एक वळेरी प्रगट जातली. ह्या वळेरेंतल्यान राज्याचे नाव वेचात. हांगा उत्तर प्रदेश वेचचे आनी सबमीट बटनाचेर क्लिक करचे. स्क्रीनाचेर बाजारांची एक वळेरी प्रगट जातली. तुमकां ज्या बाजारांतले मोल जाणून घेवपाचे आसा तांचे खातीर बॉक्स चॅक करात आनी वळेरीच्या सकयल सबमीट बटनाचेर क्लिक करात. जर तुमकां एका परस अदीक राज्यांची नांवां वेचपाची आसत जाल्यार कंट्रोल की दामून दवरून राज्याच्या नांवाचेर क्लिक करात. मागीर वेबसायट तुमी वेचिल्ल्या बाजाराचो एक तपशीलवार रिपोर्ट प्रदर्शित करतली. आतां ह्या सायटीचो उपेग तुमी करून म्हाका पंजाब राज्यांतल्या मक्याच्या पिकाचो चालंत बाजारभाव प्राप्त करपाचो यत्न करून दाखयात. खात्रीन, म्हाका यत्न करू दी. पावंडो एक www.agmarknet.nic.in उगडात. पावंडो दोन, वेबसायटींत डेटा वायज प्रायसीस फॉर स्पेसिफायड कमोडिटीचेर क्लिक करात. पावंडो तीन, वर्स, म्हयनो आनी राज्य वेचात. पावंडो चार, कमोडिटींत मेज वेचात. पावंडो पांच, सबमीट क्लिक करात आनी परिणाम प्रदर्शित जातले. खूब बरें केलें. आतां तुमी पिकांचो चालंत बाजारभाव कसो सोदपाचो तें शिकले. तेन्ना तुमी वेबसायटीचेर उपलब्ध हेर विकल्प सोदूंक शकतात. हाली अश्यो खुबश्यो वेबसायटी उपलब्ध आसात जंय कडल्यान आमकां वर्तमान हवामाना विशीं तत्काळ माहिती तशेंच ताचे विशीं पयलींचे आंकडे जाणून घेवपाक येतात. भारतांत कांय महत्वपूर्ण वेबसायटी आसात www.weatheronline.in आनी www.weatherforecaststamp.com. भारतांत पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार हांचे खाला इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे हवामान संबंदी निरीक्षण आनी हवामान अदमास हांचे खातीर जापसालदार आसा. सगळे आंकडे ताच्या वेबसायटीचेर www.imd.gov.in हांगा सुलभतायेन उपलब्ध आसात. खरेंच, म्हाका ह्या सायटी वयल्यान हवामानाची म्हायती कशी मेळटली? सोपें आसा, फकत ह्या पावंड्यांचे अनुसरण करात. पयली एड्रेस बारात वेबसायटीचे नाव टायप करात. स्क्रीन प्रगट जातलो. जर तुमकां हिंदी आवृत्ती पळोवपाची आसा जाल्यार पेजीच्या उजव्या वाटेन प्रदर्शित केल्ल्या हिंदी लिंकाचेर क्लिक करात. हांगा तुमी एक्सेस करूंक शकता अशी वेगवेगळी माहिती पेजीच्या वयर आनी दावे वाटेन प्रदर्शित केल्ली आसता. हवामाना विशीं जाणून घेवपा खातीर इंडिया वेदर लिंकाचेर क्लिक करात आनी तुमकां www.indiaweather.gov.in चेर रिडायरेक्ट करतले. आतां डिपार्टमेंटल वेबसायट टॅबाचेर वचात आनी तुमच्या पसंतीच्या शाराचेर क्लिक करात. तुमकां उचित वेबसायटीचेर रिडायरेक्ट करतले. देखीक आमी अहमदाबाद राज्य वेचतले. वेगवेगळ्यो सेवा जशें मन्सून, थळाव्या हवामानाचो अदमास, बंदर आनी नुस्तेकार चत्राय, सप्तकी हवामान रिपोर्ट ह्यो पेजीच्या दावे वाटेन प्रदर्शित केल्ल्यो आसतात. अदीक जाणून घेवपाक सुसंगत लिंकाचेर क्लिक करात. राज्यव्यापी हवामानाविशी माहिती पळोवपाक स्टेट फोरकास्ट लिंकाचेर क्लिक करून सप्तकी हवामान रिपोर्ट डावनलोड करपाक वीकली वेदर रिपोर्ट लिंकाचेर क्लिक करात. आतां तुमी ही माहिती वापरून चेन्नयचो फुडल्या म्हयन्याचो हवामान अदमास सोदपाचो यत्न करून दाखयात. हय, म्हाका यत्न करू दी. पावंडो एक www.imd.gov.in उगडात. पावंडो दोन, इंडिया वेदरचेर क्लिक करात. पावंडो तीन, डिपार्टमेंटल वेबसायटीचेर क्लिक करून चेन्नय वेचात. पावंडो चार, फॉरकास्टचेर क्लिक करून जायतो विकल्प वेचात. अशे तरेन तुमी होम पेजीत प्रदर्शित केल्ल्या सुसंगत लिंकाचेर क्लिक करून अधिक म्हायतीचो सोद घेवंक शकतात. तुमकां खबर आसा तुमी इंटरनेटावेल्यान महासागर आनी संभाव्य नुस्तेमारी क्षेत्राविशीं लेगीत माहिती मेळोवंक शकतात? खरेंच, कशें? भारतीय राष्ट्रीय महासागर सुचोवणी सेवा केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधीन एक स्वायत्त संस्था
हांचे www.incois.gov.in ह्या वेबसायटीक भेट दियात. ही माहिती एक्सेस करपा खातीर हे पावणे आसात. पयली एड्रेस बारात www.incois.gov.in टायप करात. हो स्क्रीन प्रगट जातलो. संभाव्य नुस्तेमारी क्षेत्राकडेन संबंधित माहिती प्राप्त करपाक एडवायझरी सर्व्हिसीस अनुभागात पॉटेन्शियल फिशिंग झोनामदीं वचात. दर्यादेगेवेल्या क्षेत्रांचो अदमास सोदपा खातीर एडवायझरी सर्व्हिसीस अनुभागात ओशन स्टेट फॉरकास्ट मदीं वचात. आरे हाय रोहन, हांगा कसो तूं? अगो दीदी, बरें जालें तूं मेळ्ळें म्हाका हांगा. तुझ्या कडल्यान एक मदत जाय आशिल्ली. दीदी, म्हाका इंटरनेटा वेल्यान शिक्षणा कडेन संबंधीत म्हायती मेळटली? नक्की रोहन, ह्या सायटीचेर वच आनी ह्या पावण्यांचे अनुसरण कर. पयली www.शिक्षा.com वेबसायटीक भेट दी. पेजीच्या वयर वेगवेगळे टॅब दिल्ले आसात. सुसंगत माहिती सोदपा खातीर तांच्या माध्यमांतल्यान वच. होम टॅबात सर्च बार दिल्लो आसा. ज्या कोर्स वा संस्थे विशीं तुका अधिक माहिती काडपाची आसा ताचे नाव एंटर कर. तशेंच भारतांत आनी विदेशांत उपलब्ध वेगवेगळे कोर्स आनी शिक्षणीक संस्था कडेन संबंधीत माहिती सोदपा खातीर स्टडी इन इंडिया आनी स्टडी अब्रॉड हे विकल्प दिल्ले आसात. MBA टॅबात वेगवेगळ्या MBA कोर्स आनी संस्था कडेन संबंधीत माहिती दिल्या. एखादो विशिष्ट कोर्स प्रस्तावीत करपी वा विशिष्ट परिक्षा स्विकारपी संस्थांची वळेरी तुका पळोवपाक मेळटली. आफ्टर 12th टॅबात 12th पास जाल्या उपरांत करपाक मेळटा असल्या विंगड विंगड कोर्सांची माहिती उपलब्ध आसा. ह्या कोर्साविशीं अदीक जाणून घेवपा खातीर संबंधीत लिंकाचेर क्लिक कर. करियर सेंट्रल टॅब तुम्ही वेचूंक शकता अशा विंगड विंगड क्षेत्र आनी कोर्साकडेन संबंधीत माहितीची पुरवण करता. टॉप इन्स्टिट्यूट्स टॅब वापरून तुम्ही MBA, BE, BTech वा LLB सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 300 संस्थांचो सोद घेवपाक शकतात. होम पेजीर सकयल करियर ऑप्शन्स, टेस्ट प्रिपरेशन्स, आर्टिकल्स ऑर टूल्स. आता तूं म्हाका शिक्षा सायट वापरून बंगळुरांतले आर्किटेक्ट कोर्स सोदून दाखय. नक्की, म्हाका यत्न करून दी. पावंडो एक, www.शिक्षा.com उघडात. पावंडो 2, ड्रॉपडाऊन मेनूतल्यान ऑल कोर्सीसचेर क्लिक करात. सायन्स अँड इंजिनियरिंग वेचात आनी मागीर आर्किटेक्चरचेर क्लिक करात. पावंडो 3, शारांच्या वळेरींतल्यान बेंगलोर वेचात आनी प्रोसीड बटनाचेर क्लिक करात. हाली अश्यो खुबश्यो वेबसायटी उपलब्ध आसात ज्यो नोकऱ्यो आनी हेर करियर संबंधी माहिती सोदपाक सुविधांची पुरवण करतात. www.employmentnews.com, www.naukri.com आनी www.timesjob.com अशा वेबसायटींच्यो देखी आसात. कांय अश्यो वेबसायटी आसात ज्यो फकत गांवगिऱ्या बाजारांचीच खबर दितात, जशी www.ruralnaukri.com. तुमच्या वेब ब्राउजराच्या एड्रेस बारात www.employmentnews.com टायप करात. होमपेजीत महत्वाची माहिती आनी लिंक्स आशिल्ले खुबशे अनुभाग प्रदर्शित जातले. तुमचे खातीर सुसंगत अशा खंयच्याय लिंकाविशीं अदीक जाणून घेवपाक ताजेर क्लिक करात. वेगवेगळ्या कॉलेज आनी विश्वविद्यालयांत दिल्ल्या परिक्षांचो परिणाम आनी प्रवेशाची सूची पळोवपा खातीर एडमिशन अँड रिझल्ट्स टॅबात वचात. वेगवेगळ्या करियर संबंधीत माहिती खातीर करियर लिंक्स टॅबात वचात, जंय शिक्षणीक, विमान वहन, बँकिंग, नागरी सेवा, रक्षा आनी अभियांत्रिकी संबंधीत महत्वाच्या वेबसायटींच्यो लिंक दिल्ल्यो आसात. एम्प्लॉयमेंट न्यूज म्हळ्यारच रोजगार समाचार नेमाळ्याचे वर्गणीदार जावपा खातीर होमपेजीच्या वयल्या उजव्या कोनशांतल्या लिंकाचेर वचून वळेरेंत उल्लेख केल्ल्या आवश्यक पावण्यांचें अनुसरण करात. ई वर्जन टॅबाचेर वचून युजर नांव आनी पासवर्ड वापरून लॉग इन करून तुम्ही एम्प्लॉयमेंट न्यूज म्हळ्यारच रोजगार समाचाराची ई आवृत्ती प्राप्त करूंक शकतात. आता तूं एम्प्लॉयमेंट न्यूज वेबसायट वापरून नव्यो नोकऱ्यो सोदून म्हाका दाखय. हय,
म्हाका पूर्ण विश्वास आसा की हांव ते स्वता करूं शकतलो. www.employmentnewsgov.in उगडा होम पेज वेल्यान घुसून. अशेच तरेन तुम्ही वेबसायटीत उपलब्ध आशिल्ली हेर वैशिष्ट्यां आजमावंक शकतात आनी सुसंगत माहिती प्राप्त करूंक शकतात. नोकरी.com सायट कशी वापरपाची ते हांव तुका दाखयता. पयली एड्रेस बारात www.naukri.com टायप करात. पद, कुशळटाय, स्थळ, नोकरेचो वर्ग आनी पगाराची अपेक्षा हांच्या आधाराचेर तुमी तुमकां जाय तशी नोकरी सोदूंक शकतात. तशेंच सकयल दाखयल्ल्या प्रमाण होम पेजीच्या सकयल उपलब्ध आशिल्ल्यो नोकरी सोदपाच्यो विंगड विंगड पद्दती तुमी वापरूंक शकतात. जर तुमकां नियोक्ता सोदपाचे आसत जाल्यार सर्च रिक्रुटर्स बटनाचेर वचात. अदीक सूक्ष्म सोदपा खातीर फिल्टर वापरात. जर तुमकां तुमचे विशींचो आप्रोस पोस्ट करपाचो आसा जाल्यार होम पेजीतल्या पोस्ट रेज्युमे टॅबाचेर वचात आनी रेज्युमे पेजीत आवश्यक माहिती भरून तुमचो रेज्युमे अपलोड करात. जर तुमकां लॉगीन वा रजिस्टर करपाचें आसा जाल्यार जॉब सिकर लॉगीन टॅबाचेर वचून लॉगीन करात. वेबसायटीची हेर वैशिष्ट्यां जशें रेज्युमे रायटींग, प्रोफायल एनहान्समेंट, रिक्रुटर रीच वा करियर एडवायजीस फास्ट फॉरवर्ड टॅबांत वेचात. शिक्षण संबंदीत वेगवेगळी माहिती सोदपा खातीर लर्निंग टॅबांत वचात. ह्या अनुभागांत भारत तशेंच विदेशांतल्या विंगड विंगड कोर्सीस आनी कॉलेजां विशीं तपशीलवार माहिती आसता. रुरल नोकरी डॉट कॉम वेबसायटी वरवीं नोकऱ्यो सोदपाक पयल्या पांवड्यार www.ruralnaukri.com वेबसायटीचेर वचात. नोकरीच्या संदी विशीं ईमेलीन सुचोवणी प्राप्त करपाक एम्प्लॉई रजिस्ट्रेशन टॅब वापरून स्वताची नोंदणी करात. जर तुमी स्वताची नोंदणी केल्या जाल्यार तुमचे युजर नाव आनी पासवर्ड वापरून वेबसायटीच्या दावे वाटेन पुरवण केल्ल्या मेंबर लॉगीन अनुभागा खाला लॉगीन करात. नव्या नोकऱ्यांच्या संदींचे तपशील पळोवपा खातीर वेकन्सीज टॅबांत वचात जंय पद, संस्था आनी नोकरेचे स्थळ हांचो उल्लेख आसतलो. करियर वा कृत्रीम मुलाखत, समुपदेशन आनी रेज्युमेच्या जायराती खातीर वेबसायटीच्या उजवे वाटेन पुरवण केल्ल्या एम्प्लॉई सर्विसीस अनुभागांत वचात. आतां www.naukri.com वेबसायटीचो उपेग करून मुंबयतल्यो कम्प्युटर ऑपरेटराच्यो नोकऱ्यो सोद. पावंड एक www.naukri.com उगडा. पावंड दोन कीवर्ड क्षेत्रात कम्प्युटर ऑपरेटर एंटर करात आनी लोकेशन क्षेत्रात मुंबय. पावंड तीन सर्च बटनाचेर क्लिक करात, तुमकां जाय ते परिणाम मेळटले. आतां म्हाका पूर्ण विश्वास आसा की इंटरनेटा वरवीं कृशी वा रोजगार संबंदी माहिती कशी सोदपाची ते तुका कळटले. चल यो आमी ह्या वावरान स्वताचे गिन्यान ताजे करुया. गीता, आमी इंटरनेटा वरवीं आमची लायटीची वा फोनाची बिलां फारीक करूंक शकतात. हय तर, तुमी असली बिलां इंटरनेटा वरवीं भरूंक शकतात. हांव दाखयता तुमकां कशें तें. उपेगी सेवा जशें वीज, उदक, गॅस आनी फोन जांचें उत्पादन आनी वितरण हांचे खातीर सेटअप खूब खर्चाची आसता. हालीं संवसारांतल्यो खुबश्यो एजन्सीस पेपरा बगरचें बिलिंग आनी इलेक्ट्रॉनीक फारीकाची सुविधा पुरवण करता. हाणें जिवीत खूबच सोंपें केलां कारण आमी आतां बिलां थेट ऑनलायन फारीक करूंक शकतात घरांतल्यान आनी कार्यालयांतल्यानय. इलेक्ट्रॉनीक फारीकाचे कांय फायदे अशे आसात. प्रवासातलो आनी लांब लांब रांकांनी उबो रावपाच्या वेळेची बचत जाता. बिलां शेणपाची शक्यता नासता. देय तारखे मेरेन फारीक करूंक मेळटा. सगळीं 24 वरां फारीक करूंक मेळटा. खंयच्याय बिलाचे फारीक करचे पयली ताची रक्कम मुजरत तपासात. चडशा वीज वितरण कंपन्यांची ऑनलायन बील फारीक प्राप्त करपाची सुविधा आसा. देखीक जर तुमी दिल्लीत रावतात आनी BSES राजधानी तुमच्या घराक उर्जेची पुरवण करता जाल्यार तुमी फारीक करपाक BSES राजधानी वेबसायटीचेर वचूंक शकतात. तशेंच तुमी तुमच्या संबंदीत वीज वितरण कंपनीच्या वेबसायटीचेर लॉगीन करून तुमचे विजेचे बील फारीक करूंक शकतात. भारतातल्यो कांय मुखेल वीज वितरण कंपन्यो फुडें दिल्ले प्रमाण आसात.
BSES दिल्ली हांच्या वेबसायटीचेर विजेचे बील ऑनलायन कशे फारीक करपाचे ते हांव तुमकां दाखयतां। पयली BSES दिल्ली हांच्या वेबसायटीचेर www.bsesdilli.com हांगा वचात। आतां पेमेंट ऑप्शनांत वचून ऑनलायन फारीक करपा खातीर डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकींग विकल्प वेचात। आदेश काळजीपूर्वक वाचून मागीर पे नाव विकल्पाचेर क्लिक करात। आतां पुरवण केल्ल्या सुवातेचेर तुमचो CA क्रमांक भरात। तुमचो CA क्रमांक तुमकां तुमच्या विजेच्या बिलाच्या वयल्या उजव्या कोनशाक मेळटलो। मागीर गो बटनाचेर क्लिक करात। आतां फारीकाचें पान प्रगट जातलें। फारीकाचो मार्ग वेचात, जशें डेबीट कार्ड वा क्रेडीट कार्ड। तुमी तो वेचल्या उपरांत फारीकाच्या प्रक्रियेचें अनुसरण करात। सुचोवणी: जर तुमी क्रेडीट कार्डाचो विकल्प वेचलो जाल्यार तुमकां आपलें क्रेडीट कार्ड तपशील भरून बाकीची प्रक्रिया पुराय करची पडटली। जर तुमी नेट बँकींग वेचतात जाल्यार तुमकां ज्या बँकेंतल्यान आपल्या बिलाचें फारीक करचें आसा ती बँक वेचात। तुमकां तुमच्या नेट बँकींग सायटीचेर व्हरतले, जंय तुमकां फारीक करपा खातीर युजर आयडी आनी पासवर्ड भरचो पडटलो। सफलतायेन फारीक जाल्या उपरांत तुमकां एक उलाढाल संदर्भ क्रमांक मेळटलो। दीदी, आमी आमचो मोबायल फोन ऑनलायन रिचार्ज करूं शकतात? हय, मुजरत तशें करपाक तुमचो प्रीपेड मोबायल फोन ऑनलायन रिचार्ज करपाक फकत ह्या पावंड्यांचें अनुसरण करात। पयली रिचार्ज इट नाव वेबसायटीचेर वचात। आतां मोबायल विकल्पाचेर क्लिक करून उपलब्ध विकल्पांतल्यान सेवा प्रबंधक वेचात। त्या उपरांत तुमचो मोबायल क्रमांक एंटर करात आनी कंटिन्यू बटन दामात। आतां दोन विकल्पांतल्यान तुमचो प्लॅनाचो प्रकार वेचात आनी रिचार्ज रक्कम एंटर करून कंटिन्यू दामात। आतां तुमच्या मोबायल क्रमांका कडेन संबंधीत माहिती प्रदर्शीत जातली। ताचें सत्यापन करात आनी उपलब्ध 3 विकल्पांतल्यान 1 वेचात। तुमी जर नोंदणीकृत वापरपी ना आनी तुमकां नोंदणी करपाची ना जाल्यार कंटिन्यू एज गेस्ट विकल्प वेचात। जर तुमी नोंदणीकृत वापरपी आसात जाल्यार सायन इन बटन दामात। जर तुमी नोंदणीकृत वापरपी ना पूण तुमकां नोंदणी करपाची आसा जाल्यार रजिस्टर बटन दामात। जर तुमी कंटिन्यू एज गेस्ट बटन दामले जाल्यार कुशीचो स्क्रीन प्रगट जातलो। आतां तुमची माहिती एंटर करात आनी सबमीट बटन दामात। आतां फारीकाच्या विकल्पांतली खंयची एक वेचात। खंयच्याय एका विकल्पाचेर क्लिक केल्या उपरांत बँकेची वळेरी आशिल्ले एक ड्रॉपडावन बॉक्स प्रगट जातले। योग्य बँक वेचून मागीर कंटिन्यू बटन दामात। आतां फारीकाचो सारांश प्रगट जातलो। ताचें सत्यापन करून मागीर प्रोसीड बटन दामात। आतां तुमकां तुमी वेचिल्ल्या बँकेच्या पेमेंट गेटवे कडेन रिडायरेक्ट करतले। तुमचें युजर नांव आनी पासवर्ड वापरून आवश्यक रक्कम फारीक करात। रोहन, आतां तूं स्वता www.rechargeitnow.com वेबसायट वापरून तुजो फोन रिचार्ज करपाचो यत्न कर। मुजरत दीदी, पावंड 1 रिचार्ज इट नाव वेबसायटीत लॉग इन करा। पावंड 2 सेवा प्रबंधक वेचून तपशील भरात। पावंड 3 प्लॅन प्रकार वेचात, रिचार्ज रक्कम भरात आनी कंटिन्यू बटन दामात। पावंड 4 कंटिन्यू एज गेस्ट वेचात। पावंड 5 तुमचे मोबायल तपशील भरून बारीकाचे विकल्प वेचात। पावंड 6 योग्य बँक वेचून रक्कम फारीक करात। दीदी, आमी पोस्ट पेड मोबायल फोन बिना कशी फारीक करूंक शकतात? आमी पेटीएम वेबसायट वापरून पोस्ट पेड बिलां फारीक करूंक शकतात। फकत ह्या पावंड्यांचें अनुसरण करात। आदी पेटीएम वेबसायटीचेर वचात। आतां बील पेमेंट्स टॅबाचेर वचात। त्या उपरांत मोबायल टॅबाचेर क्लिक करून तुमचें पोस्ट पेड मोबायल बील फारीक करात। हांगा तुमचो मोबायल क्रमांक भरून तुमचो ऑपरेटर वेचात आनी बिलाची रक्कम भरात। त्या उपरांत प्रोसीड बटनाचेर क्लिक करात। आतां तुमच्या फारीकाचो संक्षेप प्रदर्शीत जातलो। प्रोसीड टू पे बटनाचेर क्लिक करात। आतां पेटीएमात सायन इन करात।
जर तुम्ही एक नवे वापरपी असात जाल्यार एक खाते तयार करात आणि मागीर तुमचो ईमेल आयडी वा मोबाईल क्रमांक आणि पेटीएम पासवर्ड वापरून सायन इन करात. आता स्क्रीनाच्या दावे वटेनच्या वळेरेत उपलब्ध विकल्पातलो एक वेचून फारीक करात. तुम्ही जेव्हा फारीक पूर्ण करतले त्यांना तुम्ही सफलतायेन तुमचो मोबाईल क्रमांक रिचार्ज. गीता, आम्ही इंटरनेटा वल्यान आमची केबल टीव्हीची बिलाय फारीक करूक शकतात? होय काका, करूक शकता. हांव तुमकां रिचार्ज इट नाव वेबसाईट वापरून डीटीएच रिचार्ज करपाचे पावणे दाखयता. पहिली www.rechargeitnow.com वेबसाईटीचेर वचात. हांगा ऑनलाईन रिचार्ज अनुभागात 3 विकल्प दिसतले. तुमचो डीटीएच रिचार्ज करपा खातीर डीटीएच बटनाचेर क्लिक करात आणि तुमच्या सेवा पुरवणकर्त्याचे नाव भरात. आम्ही टाटा स्काय सेवा पुरवणकर्त्याच्या रूपात वेचूया. आता तुमचो सबस्क्रायबर आयडी भरून मागीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. आता टाटा स्काय प्लॅन तक्तो प्रदर्शित जातलो. विशिष्ट पॅक सक्रिय करपा खातीर रिचार्ज रक्कम भरात आणि मागीर कंटिन्यू बटन दामात. आता तुमच्या डीटीएच संबंधी माहिती प्रदर्शित जातली. तिचे सत्यापन करून उपलब्ध विकल्पातलो एक वेचात. जर तुम्ही नोंदणीकृत वापरपी ना आणि तुमकां नोंदणी करपाची ना जाल्यार कंटिन्यू एज गेस्ट विकल्प वेचात. जर तुम्ही नोंदणीकृत वापरपी असात जाल्यार सायन इन बटन दामात. जर तुम्ही नोंदणीकृत वापरपी ना पण तुमकां नोंदणी करपाची असा जाल्यार रजिस्टर बटन दामात. जर तुम्ही कंटिन्यू एज गेस्ट बटन दामले जाल्यार कुशीक दाखयिल्ल्या प्रमाण स्क्रीन प्रगट जातली. आता तुमची माहिती एंटर करात आणि सबमिट बटन दामात. आता फारीकाच्या विकल्पातलो एक वेचात. एखाद्या विकल्पाचेर क्लिक केल्या उपरांत बँकांच्या वळेरेचे एक ड्रॉपडाऊन बॉक्स प्रगट जातले. योग्य ती बँक वेचून मागीर कंटिन्यू बटन दामात. आता फारीकाचो सारांश प्रगट जातलो. ताचे सत्यापन करून प्रोसीड बटन दामात. आता तुमकां तुम्ही वेचिल्ल्या बँकेच्या पेमेंट गेटवे कडेन रिडायरेक्ट करतले. तुमची डेबिट कार्ड माहिती वापरून आवश्यक रक्कम फारीक करात. म्हाका खात्री आसा की आता तुमकां तुमची बिलां ऑनलाईन फारीक करपाक आणि तशेंच तुमचे मोबाईल फोन आणि केबल नेटवर्क रिचार्ज करपाक सोपे पडटले. नक्कीच दीदी, हे सामकेच उपेगाचे. हय गीता, हे गिन्यान म्हज्या खूपशा वेळेची बचतच करतले. बरें जालें, आता आमी आमचे गिन्यान ताजे करपाक ह्या वावरात वाटो घेऊया. गीता, आता तू म्हाका रेल्वे तिकेटी ऑनलाईन कशो बुक करपाचो ते दाखयता? जरूर काका, आता तुमकां तुमच्यो रेल्वे तिकेटी बुक करपा खातीर वराची वरा रांकेत उभे रावपाची गरज ना. IRCTCची वेबसाईट वापरून रेल्वेच्यो तिकेटी ऑनलाईन बुक करपाक येतात. पहिली एक ब्राउझर उघडात आणि ऍड्रेस बारात www.irctc.co.in टाईप करात. पुरवण केल्ल्या सुवातेत तुमचे युजर नाव आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करात. सुचवणी, जर तुम्ही प्रचलित वापरपी ना जाल्यार सायन अप लिंकाचेर वचून तुमचे युजर नाव आणि पासवर्ड निर्माण करात. एक फावट तुम्ही लॉग इन केले काय ही पेज प्रगट जातली. तुमची रेल्वे तिकीट बुक करपा खातीर प्लॅन माय ट्रॅव्हल्स अनुभागात फ्रॉम ड्रॉप डाऊन विकल्पाचेर क्लिक करात. हांगा तुमकां प्रवास सुरू करतले त्या स्टेशनाचे नाव टायप करचे पडटा आणि 2 वळेरेत तुमकां नियोजित स्टेशनाचे नाव घालचे पडटा. देखीक जर तुमकां बंगळुरू साकून चेन्नई मेरेन प्रवास करपाचो असा जाल्यार फ्रॉम वळेरेत तुम्ही बंगळुरू टायप करतले आणि 2 वळेरेत चेन्नई टायप करतले. ह्या अनुभागात तुम्ही स्टेशन कोड लेगीत टायप करपाक शकतात. आता डेट अनुभागात दिल्ल्या कॅलेंडरांतल्यान प्रवासाची तारीख वेचात. आता तिकेट टायपात वचात आणि दोनांतलो एक विकल्प वेचात. हे 2 विकल्प असात ई तिकेट आणि आय तिकेट. ई तिकेट ही अशी तिकेट जी तुमकां इलेक्ट्रॉनिक तिकेटेच्या स्वरूपात मेळटली, जिचो प्रिंटआउट घेऊन तुम्ही प्रवास करूक शकतात. आय तिकेट ही एक प्रत्यक्ष तिकेट जी ऑनलाईन बुकिंगाच्या काही दिसा उपरांत तुमकां मेळटली.
आता कोटा क्षेत्रातल्या विकल्पांतलो एक वेचात. हांगाचे तीन विकल्प आसात, जनरल, तत्काळ आणि लेडीज. जनरल कोट्यात कोणूय प्रवास करूंक शकता. तत्काळ तिकेट ट्रेन सुटपाच्या एक दीस पयली बुक करपाक मेळटा. लेडीज कोटा अस्तुऱ्या खातीर आरक्षित असता. आता फाईन ट्रेन्सचेर क्लिक करात. उपरांत रेल्वेच्या ज्या वर्गातल्यान तुमकां प्रवास करपाचो आसा ताजेर क्लिक करात. हातूंतल्यान फुडल्या 6 खेपे तुमकां रेल्वेच्या उपलब्धतेची आणि त्या त्या रेल्वेनी उपलब्ध आशिल्ल्या जागाविषयी माहिती मेळटली. बुक विकल्पाचेर क्लिक केल्या उपरांत ते तुमकां त्या पेजीचेर व्हरतले जंय तुमकां प्रवास करूंक सोदपी प्रवाशाची माहिती भरपाची असता. एका ई तिकेटीचेर चडात चड 6 प्रवासी प्रवास करूंक शकतात. बॉक्सात टेक्स्ट भरात आणि मागीर नेक्स्ट बटनाचेर क्लिक करात. आता तुम्ही आपले आरक्षण तपशील पळोवंक शकतले. प्रदर्शित तपशील तुमच्या गरजेप्रमाण आसात काय ना ते तपासात. तसेच ती कोट्याची उपलब्धताय आणि तिकेटीचे मोल आणि सेवा शुल्कासहित तुमकां फारीक करची पडटली ती रक्कम लेगीत प्रदर्शित करता. आता फारीक करपा खातीर मेक पेमेंट विकल्पाचेर क्लिक करात. आता वेबसाईटीत प्रदर्शित केल्या विकल्पातलो एक वापरून फारीक करात. फारीकाच्या विशिष्ट प्रकाराचेर आणि विशिष्ट बँकेचेर क्लिक केल्या उपरांत ती आपशीत त्या बँकेच्या फारीकाच्या पानार वतली. आता सफल उलाढाली उपरांत ती आपशीत IRCTCच्या वेबसाईटीचेर. काका, तुम्ही आता IRCTC वेबसाईट वापरून दिल्ली पासून पाटणा मेरेन एक स्लीपर क्लास तिकेट बुक करपाचो यत्न करूंक शकतात. हय, आता म्हाका खात्री आसा की हांव ते स्वता करूंक शकता. पावंडो एक, IRCTC वेबसाईटीचेर वचून तुमच्या खात्यात लॉग इन करात. पावंडो दोन, तुमचे प्रवास तपशील भरपा खातीर फ्रॉम क्षेत्रात नवी दिल्ली आणि टू क्षेत्रात पटना भरात आणि प्रवासाची तारीख वेचात. पावंडो तीन, सिलेक्ट बटनाचेर क्लिक करून प्रदर्शित जाल्ल्या वळेरींत जाय आशिल्ली ट्रेनीची उपलब्धता तपासात. पावंडो चार, बुक नावचेर क्लिक करून प्रवासी तपशील भरात. पावंडो पांच, मोबाईल क्रमांक आणि कॅपचा कोड भरात. पावंडो स, नेक्स्ट वेचात आणि फारीकाचे विकल्प प्रदर्शित जातले. पावंडो सात, फारीक करपाक तुमच्या पसंतीचो फारीकाचो विकल्प. दीदी, आम्ही इंटरनेट कनेक्शन असलेल्या आमच्या मोबाईल फोना वयल्यान रेल्वे तिकीट बुक करू शकतात तर? हय रोहन, तू मोबाईल फोन वा टॅबलेट वापरून लेगीत तुझी रेल्वे तिकीट बुक करूंक शकता. IRCTC ऍप विनामूल्य डाउनलोड करूंक येता आणि अँड्रॉइड तसेच विंडोज फोना खातीर उपलब्ध असा. अँड्रॉइड फोनात ऍपाचा वापर करून तिकीट बुक करपा खातीर ह्या पावण्यांचे अनुसरण करात. पहिली प्ले स्टोरांतल्यान IRCTC ऍप डाउनलोड करात. ऍप उघडात आणि युजर नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करात. सफलतापूर्वक लॉग इन केल्या उपरांत हो अनुभाग प्रगट जाता. तिकीट बुक करपा खातीर बुक तिकीट एन्क्वायरी विकल्पाचेर क्लिक करात. आता जंय तुमकां आवश्यक माहिती भरपाची आसा थंय प्लॅन माय ट्रॅव्हल विकल्प प्रगट जातलो. देखीक, उगम, नियोजित स्थान, प्रवासाची तारीख, वर्ग, कोटा आणि तिकेटीचो प्रकार. मागीर सकयल दिल्ल्या ट्रेनींच्या वळेरीच्या विकल्पाचेर हिट करात. आता तुमच्या आवश्यकतायेप्रमाण ट्रेनींची वळेरी प्रगट जातली. तातूंतलो खंयचोय एक विकल्प वेचात. आता एक पॅसेंजर फॉर्म प्रगट जातलो. प्रवाशाची माहिती भरपा खातीर ऍड पॅसेंजर क्लिक करात. पॅसेंजराविशी माहिती भरून मागीर ऍड बटनाचेर क्लिक करात. पॅसेंजर सक्सेसफुली ऍडेड संदेश प्रगट जातलो. आता प्रवासाचे तपशील आणि तिकेट शुल्क जाणून घेवपा खातीर कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात. आता प्रवासाचे तपशील आणि तिकेट शुल्क प्रदर्शित जातले. माहिती तपासात आणि उपलब्ध विकल्पातलो खंयचोय एक वापरून फारीक करपा खातीर मेक पेमेंट बटनाचेर क्लिक करात. फारीकाच्या विशिष्ट मार्गाचेर आणि विशिष्ट बँकेचेर क्लिक केल्या उपरांत ते आपशीत त्या बँकेच्या फारीक पानाचेर वतले.
आता सफलतापूर्वक उलाढाली उपरांत ती आपशीत IRCTC वेबसाईटीचेर रिडायरेक्ट जातली आनी तुमची टिकेट बुक जातली। गीता, आमी ऑनलाइन बस तिकेटूय बुक करूंक शकतात? नक्कीच, अशो खूबशो एजन्सी आसात जांचे वरवीं तुमी बस तिकेटूय ऑनलाइन बुक करूंक शकतात। कृपा करून आमकां दाखय ते कशें वापरपाचें तें। बरें, पयली आमी ही सुविधा पुरवण करपी कांय लोकप्रिय ऑनलाइन पोर्टल पळोवया। redbus.in, travelyari.com, bookbusnow.com, abhibus, seatselect.in, simplybus, igoeasy.com हे कांय ऑनलाइन पोर्टल्स जांचे वरवीं तुमी सुलभतायेन तुमच्यो बस तिकेटी बुक करूंक शकतात। बस तिकेटी बुक करपा खातीर सगळ्यांत लोकप्रिय पोर्टल आसा redbus.in, जाचो 65% परस अदीक मार्केट शेअर आसा। आतां आमी रेड बस वापरून तिकेटी बुक करपाचो पांवडो पळोवया। पयलीं www.redbus.inाचेर लॉग इन करात, मागीर फ्रॉम टू आनी डेट ऑफ जर्नी वेचात आनी सर्च बसेस विकल्पाचेर क्लिक करात। आतां सोद परिणाम पान बुकिंगा खातीर उपलब्ध सिटां दाखयतले। प्रवास सुविधा, चडपाची आनी देंवपाची स्थानां हांचे प्रमाण तुमचे परिणाम वेगळे काडात। सिटां पळयात, तुमकां जाय ती सीट क्लिक करात आनी चडपाची देंवपाची स्थानां वेचात आनी मागीर कंटिन्यू बटन दामात। आतां व्यक्तिगत तपशील भरात। तुमचे लागीं ऑफर कोड वा कॅश कुपन आसलें जाल्यार ते वापरात। आतां वेबसायटीचेर प्रदर्शीत केल्ल्या फारीकाच्या पर्यायांतल्या खंयच्याय एकान फारीक करात। ही डेबिट वा क्रेडिट कार्डा वरवीं फारीक करपा खातीर विंडो। ही नेट बँकिंगा वरवीं फारीक करपा खातीरची विंडो। आतां रेड बस सायट वापरून दिल्ली पासून हरिद्वार मेरेन एक बस तिकेट बुक करपाचो यत्न करात। हय, हांव करूंक शकतां। पावंडो एक, रेड बस वेबसायटीचेर वचात। पावंडो दोन, फ्रॉम क्षेत्रांत दिल्ली भरात आनी टू क्षेत्रांत हरिद्वार भरात। पावंडो तीन, प्रवासाची तारीख वेचात। पावंडो चार, सर्च बसेसचेर क्लिक करात आनी वेगवेगळे बस तपशील प्रदर्शीत जातले। पावंडो पांच, तुमच्या पसंतीच्या बशीचेर व्यू सीट्स क्लिक करात। पावंडो स, सीट वेचात आनी आवश्यक आसल्यार बोर्डिंग पॉइंट्स वेचात। पावंडो सात, कंटिन्यू बटनाचेर क्लिक करात, एक फॉर्म प्रदर्शीत जातलो। पावंडो आठ, तुमचे व्यक्तिगत तपशील भरात आनी फारीकाचे विकल्प वेच। आमी आमचो इंटरनेट कनेक्शन आशिल्लो मोबायल फोन वापरून रेड बस वरवी आमच्यो टिकेटी बुक करूंक शकतात? नक्कीच, ताचे खातीर तातूंत रेड बस एप इन्स्टॉल केल्ले आसूंक जाय। ते करपाक ह्या पावंड्यांचे अनुसरण करात। पयली प्ले स्टोरांत वचात, रेड बस एप सोदात आनी ते तुमच्या स्मार्टफोनांत इन्स्टॉल करात। एक फावट जेन्ना इन्स्टॉलेशन पूर्ण जालें काय एप उगडात आनी तुमची बुकिंग प्रक्रिया सुरू करात। आतां तुमच्या प्रवासाचे उगम आनी नियोजित स्थान फ्रॉम आनी टू क्षेत्रांत भरात। एक फावट तुमी तुमची उगम आनी नियोजित स्थानां भरली काय कॅलेंडरांतल्यान तारीख वेचात आनी मागीर सर्च बसेस बटनाचेर क्लिक करात। आतां तुमची सीट वेचात आनी तुमची बोर्डिंग माहिती भरात, मागीर कंटिन्यू बुकिंग बटनाचेर क्लिक करात। आतां तुमचो संपर्क तपशील जशें नांव, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक, पिराय आनी लिंग भरात आनी त्या उपरांत कंटिन्यू बुकिंग बटन क्लिक करात। आतां उपलब्ध विकल्पांतली एक वापरून फारीक करात। तर अशे तरेन तुमी तिकेटी ऑनलायन बुक करूंक शकतात। उपकारी आसा दीदी, हे गिन्यान आमच्या खातीर खूबच मदतीचे थारतले। हय, नक्कीच। चला आतां आमी हो वावर करून पळोवया। गीता, हांगा आमच्या गांवांत लोकांक नव्या ताल्ल सरकारी येवजणी विशीं म्हायती मेळच ना मुगो। इंटरनेट आमकां हांगा मजत करूंक शकता तर? मुजरत काका, भारत सरकार केंद्र आनी राज्य पांवड्यांचेर नागरिकांक विंगड विंगड माहिती आनी सेवा ऑनलायन पुरवण करीत आसता, जाका लागून ई गव्हर्नन्स एक वास्तवताय जावची।
तुम्ही ह्यो सायटी चेक करपा खातीर इंटरनेट वापरूंक शकतात.